इतिहास मग तो एखाद्या देशाचा असो, संस्कृतीचा असो की एखाद्या ठिकाणाचा, त्याची कहाणी सांगणारे अनेक पुरावे आपल्याला त्या काळात उभारल्या गेलेल्या विजयस्तंभातून, कोरल्या गेलेल्या शिलालेखातून समजत असतो. तसाच तो समजतो डोंगर, पर्वत आणि त्याच्या अंगाखांद्यावर कोरल्या गेलेल्या लेण्यांमधून. महाराष्ट्र हा मानव संस्कृतीच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. संपूर्ण देशात असणाऱ्या एकूण 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यात नाशिकमधल्या पांडवलेणी किंवा त्रिरश्मी मालिकेतील महत्त्वाच्या बौद्ध लेण्यांचा समावेश होतो. रामायणकालीन भूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकचा हा इसवी सन पूर्व ठेवा अजून कोणता इतिहास सांगतो. तब्बल 2500 वर्षापूर्वी नाशिकच्या या भागाची गोवर्धन म्हणून ओळख होती. काय आहे यामागील इतिहास? काय आहे नेमकी या लेण्यांची कहाणी? सातवाहन साम्राज्य आणि या लेणी यांचा नेमका काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा त्या काळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते. जुन्नर, नाशिक इत्यादी बहुतांश भाग क्षत्रपालांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी घडवून नाशिकजवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला. पांडवलेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथाच्या कालखंडात खोदण्यात आली. साधारणपणे इसवी सन पूर्व 1 शतकापासून ते इसवी सन 7 शतकापर्यंत येथे लेणी संबंधित कार्य सुरू होते. मूळच्या हीनयान लेण्यात नंतर सुमारे 6 शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले. लेणी समूहातील क्रमांक 1 हे विशाल परंतु अर्धवट खोदलेले लेणे आहे. यास ओसरी व मंडप आहेत. ओसरीत 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ आहेत. या लेण्याच्या मुख्य भागावरील नक्षीकाम हे लेणी क्रमांक 3 सारखे आहे. लेणी क्रमांक 2 हे मूळता वसिष्ठपुत्र पुळुवामी यांच्या राज्यरोहणाच्या 6 वर्षी खोदले गेले असल्याचे येथील एका खंडित शिलालेखातून समजते. या लेण्यात गौतम बुद्ध व बौद्धिसत्वाची काही शिल्पे कोरलेली आहेत. लेणी क्रमांक 3 हा एक सुंदर विहार आहे. हे लेणे गौतमी पुत्र सातकर्णीची आई गौतमी बल्लश्री व मुलगा वसिष्ठपुत्र पुळुवामी यांनी खोदून घेतले. ओसरीत 6 अष्टकोनी स्तंभ आहेत. स्तंभ शीर्षावर मनुष्याकृती व काही प्राण्यांच्या मिश्रणातून बनवलेली शिल्पे आहेत. ओसरीतील दरवाजांच्या दोन्ही बाजूस 2 मनुष्याकृती व शिल्पपट आहेत. या सुंदर विहारात 2 खोल्या असलेली ओसरी आणि 18 खोल्या असणारा मंडप आहे. मंडपात समोरील भिंतीत 3 व 4 क्रमांकाच्या खोल्याच्या मध्ये एक अर्ध उठावात पूजा वस्तू असलेला स्तूप कोरण्यात आलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना भक्तजन स्तूपाची पूजा करीत आहेत असल्याची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त या लेण्यात इतर काही शिल्पपट कोरण्यात आलेले आहेत.
या विहाराच्या ओसरीतील अर्धस्तंभावर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. स्तंभशीर्षावर जी मनुष्याकृती कोरलेली आहे ते आपले सारखे लक्ष वेधून घेते. लेणी क्रमांक 4 हा लहान विहार असून यास 2 स्तंभ व 2 अर्धस्तंभयुक्त ओसरी आहे. स्तंभशीर्षावर स्वार व हत्ती कोरलेले आहेत. लेणी क्रमांक 6 मध्ये एक शिलालेखही कोरण्यात आलेला आहे. लेणी क्रमांक 5 ते 9 साधारण असून उंचवट्यावर खोदलेले आहेत. लेणी क्रमांक 8 मध्येही आपल्याला 2 पूर्णस्तंभ आणि 2 अर्धस्तंभ पाहायला मिळतात. त्या स्तंभांच्या वर प्राण्यांच्या आकृती पाहायला मिळतात. लेणी क्रमांक 10 हा एक मोठा विहार असून लेणी क्रमांक 3 सारखा आहे. या लेण्यात स्तंभ व 2 खोल्या असलेली ओसरी तसेच तिन्ही बाजूंनी 16 खोल्या असलेला मंडप आहे. या लेण्यात 4 पूर्ण स्तंभ तर 2 अर्धस्तंभ आहेत. लेणी क्रमांक 11 मध्ये एक दानलेख असून मागील भिंतीवर नंतरच्या काळात ऋषभदेव, अंबिका व मातंग किंवा सर्वानुभूती ही जैन शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. लेणी क्रमांक 12, 13 व 14 साधारण आहेत. लेणी क्रमांक 12 मध्ये भिक्षू संघास लेणी दान दिल्याविषयीचा सावळीचा एक लेख आहे. ठिकठिकाणी आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलेले पाहायला मिळते. लेणी क्रमांक 15 व 16 मध्ये सर्वसाधारणपणे लेणी क्रमांक 2 प्रमाणेच गौतम बुद्ध व बौद्धिसत्वाची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. याशिवाय लेणी क्रमांक 16 हे लेणी क्रमांक 15 वरती खोदलेले असून काही विद्वानांच्या मते हे लेणे मूळचे हिनयानपंथी असावे. या लेण्यात वज्रपाणी, बुद्ध, मैत्रेय यांची त्रिकूट शिल्पेही कोरण्यात आलेली आहेत. हे आपल्याला इथे पाहायला मिळते. लेणी क्रमांक 17 हे यवन व्यापारी इंद्रागिनी दत्त यांनी खोदून घेतले. या आशयाचा एक शिलालेख या लेण्याच्या ओसरीत कोरलेला आहे. हे लेणे चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला असून ओसरीत 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ आहेत. लेणी क्रमांक 18 हे या टेकडीवरील एकमेव चैत्यगृह आहे. याचा तलविन्यास चापाकृती असून छत गजपुष्टाकार आहे. लेण्यातील स्तूप 17 स्तंभांनी वेढलेला आहे. लेण्यातील दानलेख व वास्तू घटक पाहता सदर लेणे वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण झाले असावे असे दिसते.
अजिंठा लेणी क्रमांक 9 व नाशिक येथे दगडी चैत्यगृहे खोदण्यास सुरुवात साधारणपणे एकाच वेळी व सर्वप्रथम झाल्याचे दिसून येते. या लेण्यातील 3 शिलालेखांपैकी एकात सदर लेणे भटपालिकेने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. लयन स्थापत्य विकासक्रमाचा विचार करता हे लेणे अजिंठा लेणे क्रमांक 9 व वेडसे चैत्यगृह यामध्ये ठेवता येईल. त्यामुळे नाशिक चैत्यगृह इसवीसनपूर्व पहिल्या शतकाच्या शेवटी व इसवीसन पहिल्या शतकाच्या सुरुवातीला खोदले असावे असे दिसून येते. लेणी क्रमांक 19 हे लेणी क्रमांक 18 बाजूला व लेणी क्रमांक 20 च्या खाली खोदलेले आहे. हे लेणे कन सातवाहन यांच्या काळात खोदलेले असून आकाराने लहान आहे. हे लेणे आकाराने लहान असले तरी दिसायला खूप सुंदर आहे. या लेण्यात सातवाहनकालीन प्राचीनतम शिलालेख आहे. या लेखात नाशिकचा उल्लेखही आढळून येतो. एकंदरीत पांडवलीनीत सांस्कृतिक विकासाचे 3 टप्पे दिसून येतात. 7व्या शतकानंतर हळूहळू ही लेणी जैन व हिंदू धर्माच्या प्रभावाखाली आली असावीत असे येथील काही शिल्पांवरून दिसून येते.